एक दोन मिनिटं बघा, विषय इतले महत्वपूर्ण आहेत माझे, तुम्ही पहिल्या लोकांना इतकं बोलायला देता की पुढचं सगळं गणित बिघडवून टाकता। नाही आता तुमचं गणित बिघडलंय ते थांबा। आता सभापती महोदया, जत तालुक्यातील 65 गावं जी आहेत पूर्व भागामध्ये आहेत, राज्यामध्ये इतका पाऊस पडला पण जत तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे आणि तिथं साहेब किती बोलायला द्यायचं त्यांना, अजून किती अर्धा तास बोलू देऊ का? दोन मिनिटं मग सांगितलं मी। दोन नाही दोन नाही, माझे दोन चार विषय आहेत, मी अजून विषय मांडले। आता 8:30 झाले, तुम्ही सगळ्या सभागृहाला भेटील धरू नका। मी भेटील धरत नाही, तुम्ही नियोजन नीट करत जावा। साहेब थांबलेले आहेत आणि उगाच वाद घालता परत उगाच विषय। नाही नाही, काय तुम्हाला काय बोलायला काय मर्यादा नावाची गोष्ट नाही। नाही मर्यादा कशाची मर्यादा आहे, तुमचं नियोजन नीट ठेवा ना। तुम्ही एकाला एक एक तास दीड दीड तास देता, एकाला 25 मिनिटं। माईक बंद करा, निलय नाही चला बोला। चला मी तुमचा निषेध करतो। हा ठीक आहे चला। असं तुम्ही करू शकत नाही, कळलं का तुम्हाला? बऱ्याच वेळेला याच्यावरून ताकीद मिळालेली आहे। काय ताकीद देते म्हणजे काही करू शकतो आम्ही? तुम्ही इथे धमक्या देऊ नका। काय चाललंय का इकडे? ही कुठली पद्धत झाली आहे? हा नाही नाही, गोपीचंद पडळकर तुम्ही अत्यंत चुकीचं वर्तन केलेलं आहे। वेळेचं नियोजन करणं माझं काम आहे। 8:30 वाजलेले आहेत, सगळं सभागृह आहे, तुम्ही अशाला इतरांची तुलना करता? हा एक सेकंद पडळकरजी, आपण एक मिनिटं बोलण्याची विनंती करा, असं नका बोलू, या चेअरचा मान राखा। एक मिनिटं ठीक आहे, पण तुम्ही एक मिनिटं वाढवून मागा आणि एक मिनिटं संपू आणि हे करा ना, असं नका बोलू। सांगितलं मागून घ्या ना, झाली तरी सांगितलं, तरी तुम्ही ताशेरे मारताय असं तसं नाहीये। तुमची आणि उपसभापतींची तुटू आणि मैमय पाहायला मिळाली, त्यानंतर उपसभापतींनी तुम्हाला आज शिक्षा सुनावलेली आहे की तुम्ही सभागृहात एकही शब्द बोलायचा नाही। काल सभागृहामध्ये पुरवणी मागण्याच्या चर्चेवरती चर्चा चालू होती, या चर्चेमध्ये मी भाग घेतला होता। सभापती महोदया या चेअरवरती नव्हत्या, तालिका सभापती तिथं उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये काही मुद्दे मी मांडले आणि जेव्हा सभापती महोदया आल्या तेव्हा त्यांनी मला थांबण्याच्या सूचना दिल्या। मी त्यांना विनंती अशी केली की सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील परिस्थिती खूप भयानक झालेली आहे, भयावह झालेली आहे, तर मला बोलण्याची थोडीफार संधी द्या। परंतु त्यांनी तसं न करता मला थांबण्याच्या सूचना दिल्या। शेवटी तो त्यांचा अधिकार आहे, परंतु त्यामधून आमचा थोडा वाद तयार झाला, परंतु त्याला काय आज ते सगळं मिटून जाईल।